सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। बबन साळगावकर ज्या प्रकारे माझ्यावर टीका करतायत त्याबद्दल मी काही बोलणार नाही। माझ्या आमदारकीनंतर मी त्यांना माझा वारसदार म्हणून समजलो होतो, परंतु ती संधी साळगावकरांनी गमावली आहे असे मत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं। पाहूयात काय म्हणाले केसरकर। एक गोष्ट अशी आहे की काम करणारी माणसं काम करत राहतात, आरोप करणारी माणसं आरोप करत राहतात। कोणावरही टीका करणं हे माझ्या आयुष्यामधलं कधी ध्येय नव्हतं। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल की माझा एवढा मोठा लढा झाला नारायण राणे साहेबांशी, ते स्वतः माजी मुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते, परंतु व्यक्तिगत पातळीवर मी त्यांच्यावर कधीही टीका केलेली नाही। माझं काम हे नेहमी माझ्या तत्वांसाठी असतं, माझी लढाई ही माझ्या तत्वांसाठी असते। बबनरावांना अजून खूप शिकायचं आहे, राजकारणाच्या दृष्टीने त्यांचं त्या मनाने ते बालवयच आहे। माझ्याबरोबर राहिले, माझ्याबरोबर मी त्यांना जेवढं काही सहकार्य करायचं असतं केलं। मोठे होत असताना आम्ही अनेक लोक एकत्र मोठे झालो, त्याच्यामुळे कोणावरही टीका आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय कधीही नव्हतं। ज्या लोकांच्या संगतीत ते सध्या असतात त्या संगतीमुळे कदाचित ते बिघडले असते, नाहीतर अतिशय चांगले माझे मित्र आहेत, पुढेसुद्धा मित्र राहतील। त्यांनी विचार केला पाहिजे की आपण कोणाला भेटतो। मांजराला असं वाटतं की आपण डोळे झाकून दूध पितो आहे म्हणून जग बघत नसतो। ते कुठे जातात, कोणाला भेटतात हे सगळ्यांना माहिती आहे, आणि ज्यांना ते भेटतात त्यांनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केलेली आहे। त्याच्यामुळे आज जे बोलत आहेत असंच बोलत राहिले तर जसं मी साहेबांचा भक्त आहे तसं साहेबांचे भक्त आहे। साहेबांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, श्रद्धा आणि सबुरी। त्याच्यामुळे त्यांनी पेशन्स ठेवायला पाहिजे, आणि ते माझ्या भेटीबद्दल जे सांगत आहेत त्याच्याबद्दल निश्चितपणे खुलासा मी जनतेसमोर केला पाहिजे की मी त्यांना एकदाच भेटलो हे सगळं सुरू झाल्यानंतर। आणि त्या भेटीमध्ये मी त्यांना एवढंच सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुम्ही खुशाल उभे राहा, कुठल्याही पदाबद्दल अपेक्षा असणं हे काही चुकीचं नाही, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही आज संपर्क तोडलेला आहे तो सावंतवाडीच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही, कारण अनेक विकास कामं चालू असतात। उदाहरण द्यायचं झालं तर आज आमच्या रघुनाथ मार्केटची इमारत पूर्ण झालेली आहे। नगरपालिकेने जर त्याचा ताबा घेतला तर MSSITC तिथे एम्पोरियम चालू करण्यासाठी सगळी आर्थिक मदत आम्ही दिलेली आहे MSSITCला। मग ते ह्या काळामध्ये सुरू झालं असतं तर गणपतीच्या काळामध्ये लोकांना एक सुविधा उत्पन्न झाली असती, त्याच्यामध्ये अगदी पैठणीपासून कोल्हापुरी चपलापासून औरंगाबादच्या ब्रासरीपर्यंतच्या सगळ्या वस्तू ज्या गोव्यातसुद्धा मिळत नाहीत त्या घ्यायला गोव्यातून पर्यटक सावंतवाडी शहरामध्ये आले असते, सावंतवाडीचा व्यापार वाढला असता। असं जर पुढे गेलं तर कदाचित आचारसंहिता आली तर कदाचित हे उद्घाटन आचारसंहितेच्या पूर्वी होऊ शकणार नाही। याच्यामध्ये अहित कोणाचं होतं? सावंतवाडीच्या नागरिकांचं अहित होतं। आपल्याला आम्ही ह्याची मोनोरेल मंजूर केलेली आहे, मोनोरेलचं टेंडर झालेलं आहे, तो कार्यक्रम त्यांनी पुढाकार घेऊन जर केला तर मोनोरेलचं काम सुरू होऊ शकतं, त्याचा परिणाम सावंतवाडीच्या याच्यावरून। आज मी 37 कोटी रुपयाच्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं, खरं तर प्रथम नागरिक म्हणून त्यांनी उपस्थित असायला पाहिजे होतं, कारण शेवटी ह्या सगळ्या सुविधा सावंतवाडीसाठी घडत आहेत। आम्ही नवीन प्लॅनेटोरियम मंजूर केलेलं आहे। प्लॅनेटोरियम त्यांची अशी एक होती की तुम्ही MTDCला कामं का देता, नगरपालिकेला का काम नाही? तर आमच्या काल राज्याच्या झालेल्या बैठकीमध्ये हे काम MTDCकडून नगरपालिकेला मी देण्याचं हे केलेलं आहे, पण त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं करून घेतलं पाहिजे। खेळणी येऊन पडलेली आहे त्याच्यामध्ये ॲम्युजमेंट पार्क करण्यासाठी, पण ती अजून बसून झालेली नाही आहेत। तर शेवटी विकासाचा जिथं मुद्दा असतो तिथं आपण व्यक्तिगत ही आणायचं असतं, आणि व्यक्तिगत मी त्यांचं काय केलेलं आहे की जेणेकरून त्यांनी माझ्यावर राहावं असं काहीही घडलेलं नाही आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की शेवटी राजकारण हे पदापुरतं मर्यादित पाहिजे। आज माझं मुख्य उद्दिष्ट हे जिल्ह्यामध्ये जे पूरग्रस्त आहेत त्यांना रिलीफ देणं आहे। पुढच्या 3 दिवसामध्ये चांदा ते बांदा अंतर्गत कोट्यवधी रुपयाचा निधी आम्ही पुन्हा पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार आहोत, कारण त्यांना परत स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे। राजकारण हे राजकारण असतं, राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी आहे। आणि म्हणून आज तर माझं तुम्ही बघितलं की गेल्या 5-6 दिवसामध्ये मी एकाही गणपतीला गेलो नाही। लालबागच्या राजाला मी गेल्यावर पहिल्यांदा जातो, काल म्हणजे अगदी
पाच सहा सात आठ दिवस गेल्यानंतर मी तिथलं दर्शन घेतलं. अजून सिंधुदुर्गमधल्या गणपतींचं दर्शन घ्यायचं आहे. परंतु मी जर गणपतीच्या दर्शनाचा कार्यक्रम केला असता तर माझे चाहते, माझे मित्रमंडळी सगळे खुश झाले असते. परंतु मग जिल्ह्याचे जे आता पैसे मी आपण बघितलं की दिवस रात्र मी काम करतो आहे, याद्या सह्या करतो आहे, हे जवळजवळ 400-500 कोटी रुपये जिल्ह्याचे अडून राहिले असते. नुसत्या एकट्या जिल्हा नियोजन मंडळामधून 225 कोटी रुपये, चांदा ते बांधामधून 100 कोटी, ह्याचेच 325 कोटी रुपये होतात. आजचं मी भूमिपूजन केलं नसतं तर हे काम सुरू झालेलं नसतं, हेच काम 37 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे 400-500 कोटी रुपयाची कामं जर अडून राहणार असतील आणि ती जर मी पूर्ण करू शकलो नाही, खरं तर माझी स्वतःची इच्छा होती की एअरपोर्टसुद्धा या गणपतीच्या पूर्वी सुरू व्हावा. परंतु एकदा पूर आल्यानंतर, पूर ही पहिली प्रायोरिटी असते, त्याच्यानंतर कदाचित ठीक आहे मी कबूल करतो की थोडंसं दुर्लक्ष झालं असेल, परंतु महिना दोन महिन्यामध्ये तोच सुरू होणार आहे. म्हणजे असं काय झालेलं नाही, सगळी कामं पूर्ण करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी मी पैसे दिले आहेत, लाईटसाठी पैसे दिले, पाण्यासाठी पैसे दिले, रस्त्यासाठी पैसे दिले, सगळं पूर्ण करून ठेवलं. म्हणजे माझ्याकडून काहीच पेंडिंग नाही. जे पेंडिंग आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही परमिशन्स आहेत, त्यासुद्धा ह्या काळामध्ये होऊन जातील. टीका करताना काही करायची ह्याला काय अर्थ नसतो. जादू ही कशी असते, माझी जादू अशी आहे की मी म्हणतो की प्रेमाने जग जिंकते. बरोबर, प्रेमाने सांगणं हे चुकीचं आहे का? नारायण राणेने आपण प्रवेश करतो म्हणून सांगितलं. कोणामध्ये? आमच्या युतीच्या ह्याच्यामध्ये ना. आमचं BJP बरोबर हे कोणाची आहे युती? शिवसेनेची. बरोबर, मुख्यमंत्री महोदयांनी काय जाहीर केलं की शिवसेनेची विचारविनिमय केल्याशिवाय मी राणेंना घेणार नाही. बरोबर, यांनी एकतर्फी तारीख जाहीर केलेली होती. म्हणजे त्याचं ह्यांना मुळात वाईट वाटण्याचं कारण काय आहे? राणेंनी माणसं पाठवली होती राणेंच्या कार्यकर्त्यांनी बहुदरावांना मारायला, हे ते विसरले का? त्यांच्याच त्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांच्यावर हल्ला झालेला होता, बाहेरून कार्यकर्ते आलेले होते, कुडाळून आले, कणकवलीहून आले, म्हणजे हे ते विसरतात. आज कुठल्या गोष्टीमुळे त्यांचं आणि राणेंचं सख्य झालं हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे. शेवटी राणेंची माझी लढाई आहे, माझी काय बहुदरावांची लढाई नाही. काय राणेंची लढाई कशासाठी आहे? तत्वासाठी आहे. आज तुम्ही बघा की त्यावेळेला झालेल्या दंगलीची आज शिक्षा झाली. बरोबर, दंगल माझ्याच मतदारसंघामध्ये झाली. किती लोकांच्या मोटरसायकल तुटल्या ह्याचा विचार करा. त्या आईने आपल्या किंवा त्यांच्या वडिलांनी आपल्या खर्चाला कातर लावून आपल्या मुलासाठी मोटरसायकल विकत घेतलेली असते, 1500 रुपयाचा हप्ता करून. 70-75 मोटरसायकलमध्ये शिगा घुसवण्यात आलेल्या होत्या. मग हे सगळं विसरतात काय? शेवटी माझं त्याला ऑब्जेक्शन आहे, तुम्हाला एखादं आंदोलन करायचं करा ना. तुम्हाला मोडतोड करण्याचा अधिकार कोणी दिला? राडा करण्याचा अधिकार कोणी दिला? आणि ते जे म्हणतात जादू, ही जादू मी 5 वर्षामध्ये करून दाखवलेली आहे. 5 वर्षामध्ये एक राडा करण्याची कोणाची हिंमत झालेली नाही आहे. सिंधुदुर्गामध्ये एकही दंगल झालेली नाही आहे. परिणाम काय झाला? सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दुपटीने वाढली, रेकॉर्डवर आहे. काढून बघा. मग मी काय गमजा मारत बसू का? यांच्या प्रश्नाची उत्तरं देत राहू का? माझं कर्तव्य आहे कायद्याची अंमलबजावणी करणं, आणि ते कर्तव्य मी अत्यंत चोखपणे करतो आहे. आज वेंगुर्ल्याच्या ह्या निकालाने एक मेसेज सगळ्यांना दिलेला आहे, तुम्हाला जे काय बोलायचं आहे तोंडी बोला, वृत्तपत्रातून टीका करा, कोणाच्याही अंगावर जाऊन त्यांना मारण्याचा हक्क तुम्हाला कोणीही दिलेला नाही आहे. आणि तुम्ही तसं जर करण्याचा प्रयत्न केला आणि कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर तुमची जागा जेलमध्ये आहे, आणि ती कायद्याने जेलमध्ये आहे. हा संदेश या निकालाने दिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी जर असं म्हटलं की मी जादू करतो, म्हणून प्रेमामध्येच जादू असते. त्यांना साईबाबांचा संदेश खऱ्या अर्थानं माहिती नाही की श्रद्धा आणि सबुरी. त्यांनी थोडी सबुरी दाखवली असती तर मी त्यांना ज्याप्रमाणे वचन दिलं होतं ते ज्याला नगरसेवक होते त्याला मी त्यांना सांगितलं होतं माझ्यानंतर नगराध्यक्ष तुम्ही असणार. बरोबर, तसंच मी त्यांना सांगितलं होतं की माझ्यानंतर आमदार तुम्ही असणार. मी आमदार ज्याला मला वाटेल की आमदार की आज लोकांना माझ्याऐवजी नवीन आमदार द्यायचं आहे त्याला मी त्यांचं नाव पुढे केलं असतं. पण त्यांनी घाई करून हे घालवलं. जे लोक त्यांना आज हे करतायत, दिशाभूल त्यांची करतायत, त्यांनी त्यांना त्यांचा केवळ बळीचा बकरा करणार. ते मागच्या इलेक्शनमध्ये काय झालं, माझ्या जवळचे सगळ्यात जास्त जवळचे कोण होते? सुरेश दळवी. त्यांनाच कोणीतरी त्यांचं मन हे करण्याचा प्रयत्न केला. परिणाम काय झाला? आम्ही एकमेकापासून लांब गेलो नाही, आजसुद्धा आम्ही एकमेकाचे मित्र आहोत. परंतु त्यांचा बळी त्या इलेक्शनमध्ये गेला ना. तसंच ही जी लोकं असतात ज्यांनी आज बबनरावांचं मन बहकवलेलं आहे किंवा त्यांना काय काय पढवलेलं आहे, ही लोकं शेवटी बाजूला राहणार.
आणि बळी कोणाचा जाणार, आज माझ्यानंतर ते माझा वारस असले असते, एवढं मी त्यांना प्रेम दिलेलं आहे. मी स्वतः अतिशय प्रेमाने माझ्या नगराध्यक्षपदानंतर त्यांचा नगराध्यक्ष म्हणून विचार केला. शेवटी माणसाने जाणलं पाहिजे की जो मनुष्य आपल्याला प्रेम देतो कायम आपल्याबरोबर राहतो. एक गोष्ट खरी आहे मात्र, की याच्यानंतर ज्या पद्धतीने ते वागले त्याच्यामुळे याच्या माझ्या पुढचे माझे जे राजकीय वारस असतील ते 100% ते नसणार आहे. ते माझे मित्र राहतील, ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून फार तर मी त्यांना डिस्टर्ब करणार नाही, परंतु राजकीय वारस होण्याएवढी प्रगल्भता आणि जो एक पेशन्स लागतो तो त्यांनी दाखवला नाही, एवढंच मी ह्याच्यातून शिकलो. बाकी त्यांच्यावर टीका करून मला काय मिळणार आणि मी त्यांच्यावर टीका करावी? ज्यावेळेला मी राणेसाहेबांच्यावर टीका केली, राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मग ज्यांना मीच नगराध्यक्ष बसला आमच्यासारख्या, म्हणजे मी एकट्याने म्हणत नाही, आमच्यासारख्या अनेक लोकांनी त्यांना मदत केली, त्यांच्यावर टीका करून मला काय मिळणार? शेवटी असं की ज्या पद्धतीने ते बोलले, वेगवेगळे शब्द वापरले, कुंडल्या वापरल्या आणि काय वापरल्या असतील, हे राजकारणामध्ये असं बोलायचं नसतं. माझ्या 5 वर्षामध्ये बघा, माझ्या एकाही विरोधकाला मी त्रास दिलेला नाही आहे. माझ्याकडे एवढी सत्ता असून, महत्त्वाची 2 डिपार्टमेंट असून, एकाही माणसाला त्रास दिला नाही. हे आमचं कल्चर आहे, दुसऱ्याला बोलवणं, काहीतरी बोलणं, ही आपली संस्कृती नाही. आणि सावंतवाडीची ती संस्कृती कधीही नव्हती आणि सावंतवाडीमध्ये अशी प्रवृत्ती टिकत नाही, तेव्हा त्याने अजूनही सुधारावं असंच मी त्यांना प्रेमाचा आणि मैत्रीचा सल्ला देईन. बोलवतात आणि ते जो गोव्यामध्ये मिटिंग घेतात ते गोव्यात बोलवतात, आणि कोण? लोकांनी शोधून काढावं कोण बोलवता धनी आहेत तो, कोणाबरोबर मिटिंग झाल्या हे त्यांनी शोधून काढावं, कोणाला बोलाय भेटायला गेलं ते लोकांनी शोधून काढावं. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आपण ज्या लोकांवर प्रेम केलं त्यांनी बोलण्यापूर्वी माझ्यावर मोठे झालेले आहेत. माझ्याबरोबरचे अनेक लोक जे ॲग्रेसिव्ह होते, आता त्यांच्या वागण्यामध्ये किती पॉलिश ते आले बघा. त्यांनी सुद्धा सुसंस्कृतपणे लढवावं, त्यांच्यावर इलेक्शन लढवायला मला आनंद होईल. शेवटी निवडून कोण देतं? सध्या काय आमदार मी माझा आहे का? सावंतवाडीच्या जनतेने मला निवडून दिलेलं आहे आणि सावंतवाडीच्या लोकांनी प्रेम केलं म्हणून मी इथं आहे. त्यांनी विचार केला पाहिजे की सावंतवाडीसाठी आपण भांडत होतो पूर्वी पालकमंत्र्यांशी, आज 1 कोटी रुपयाचा निधी येतो सावंतवाडीमध्ये, हा जनतेसाठी आहे ना, तो ना माझ्यासाठी आहे ना भवनरावांसाठी आहे. शेवटी हा निधी चांगल्या तऱ्हेने खर्च होणं हे बघणं, ह्याच्यासाठी त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून नगराध्यक्ष केलं, जसं इतरांनी मतं दिली, मी स्वमत दिलेलं आहे ना, माझा अनेक वर्ष सपोर्ट राहिलेला आहे. त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या नगरपालिका चालवावी. ज्या दिवशी त्यांना निवडणूक लढवायची तरी त्यांना मोकळी काय ना, मी कुठे नको म्हणून सांगितलं. एक गोष्ट अशी आहे की मी कोणाच्याही विरुद्ध सुडाची कारवाई केलेली नाही. आज असं आहे की आज स्वतः ते आमदार नाही आहेत, त्याच्यामुळे जे प्रोटेक्शन आमदारांना असतं, जे तुम्ही अजित पवार साहेबांचं नाव घेतलं, अजित पवार साहेब आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची असेल तर कॅबिनेटचा निर्णय लागतो. इतरांच्या संदर्भात ते आवश्यकता नाही, परंतु त्यांच्याविरुद्ध अशी काही कारवाई व्हावी असं मी बिलकुल म्हणणार नाही. हा घोटाळा आहे हे हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि हायकोर्टाने FIR दाखल करायचे आदेशसुद्धा हायकोर्टाचेच आहेत. आणि त्याच्यामुळे असं आहे की त्यांचं जे काही नशीब असेल ते त्यांचं नशीब, मी मुद्दाम त्यांना त्रास देण्यासाठी काहीही करणार नाही. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.